ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये अतिशय रोमांचक आणि रोमांटिक ट्विस्ट आपल्याला बघावायस मिळणार आहे त्यामध्ये आता अर्जुनने सायलीला एका वर्षाच्या कॉन्ट्रॅक्टसाठी लग्न करून सुभेदारांच्या घरी आणलेले असते लग्न करून सायलीला घरी आणल्यानंतर अर्जुनने सुभेदारांच्या घरातील सर्वांना चारशे चाळीस होल्डचा जबर धक्का दिलेला असतो कारण ही कल्पना सर्वजण अर्जुन आणि तन्वीच्या म्हणजे प्रियाच्या साखरपुड्याची तयारीत मग्न असतात त्याच वेळेस अर्जुन हा सायलीसोबत लग्न करून घरी आल्याचे बघता सर्वांच्या तोंडचे पाणी पळालेले असते आणि समोरचे ते भयानक दृश्य बघून कुणाला काय बोलावे ते सुचतच नसते सर्वजण आवाकहून अर्जुन आणि सायलीकडे बघत असतात कल्पना ही अर्जुन आणि सायली समोर येत अर्जुनला म्हणते की अर्जुन आज तू तु, आम्ही तुझे आईबाप झालो यासाठी काळीमा फासला आहे आमची सर्व इज्जत तू धुळीला मिळवली आहेस आणि आम्ही तुझ्यावरती संस्कार करण्यासाठी चुकलो हीच आमच्याकडून खूप मोठी चूक झाली असे कल्पनाने अर्जुनला ठणकावून सांगितलेले असते पण अर्जुन कोणाचेही ऐकण्यासाठी तयार नसतो अर्जुन म्हणतो की मी आता प्रेमाने मी सायलीला लग्न करून या घरात आणली सायलीवरती माझे प्रेम होती माझे प्रेम कुणावर आहे याचा तुम्ही थोडासुद्धा अंदाज घेतला नाही आणि या प्रियाबरोबर तुम्ही माझे लग्न करायला निघाला होता आणि तेही मला न सांगता तुम्ही माझ्या आयुष्याची एवढी मोठी डिसिजन कसे काय घेऊ शकता तेव्हा मीसुद्धा माझ्या आयुष्याचा सगळ्यात मोठा डिसिजन घेऊन सायली सायलीसोबत लग्न केले आहे आणि सायलीला आता मी सायली अर्जुन सुभेदार असे नाव दिले आहे तेव्हा आता अर्जुन पूर्णाईला म्हणतो की पूर्णाई तू मला जर आशीर्वाद देण्यासाठी आली नाही तर मी आता या घरातून मी सायलीसोबत निघून जात आहे असे म्हणत अर्जुन हा सायलीला घेऊन तेथून जाऊ लागतो पण पूर्णाई समोर येत प्रेमाने अर्जुनला म्हणते की अर्जुन तू माझा नातू आहेस आणि हे घर तुझे आहे तेव्हा तुला हे घर सोडून जाण्याचे काहीही गरज नाही आहे तेव्हा अर्जुन म्हणतो की सायली जर या घरात राहील तरच मी या घरात राहील तेव्हा नाविलाजाने आता पूर्णाईलासुद्धा सायलीला त्या घरात घेणे गरजेचे असते तेव्हा आता कुणीच सायलीचे औक्षण करण्यासाठी येत नसते पण त्यानंतर अर्जुन हा स्वत सायलीचे औक्षण करतो आणि सायलीला तांदळाचे माप ओलांडून सायलीचा गृहप्रवेश करतो सायली आता अर्जुनसोबत त्या सुभेदाराच्या घराची सून होऊन अर्जुनसोबत राहायला लागते तेव्हा आता अर्जुन आणि सायली त्यांच्या रूममध्ये येताच अर्जुन सायलीला म्हणतो की आता आपण सर्वांच्या तोंडाला तोंड देऊन घरात एंट्री मिळवली आहे पण आता काही दिवस या लोकांचा राग अजिबात शांत होणार नाही बरं का मी सायली तेव्हा आता तू यांना यांच्या स्वभावाची हळूहळू सर्वांची माहिती करून घेई कुणाला काय लागतं पूर्णाईला काय लागतं याची सर्व खबरदारी घेऊन आता तू हळूहळू त्यांच्या स्वभावाची माहिती करून त्यांच्यात मिळून मिसळून वाघ हळूहळू त्यांना तू आपलेसे करून घेई तेव्हा सायली म्हणते की ठीक आहे सर मी प्रयत्न करील त्यानंतर अर्जुन आणि सायली ऑफिसमध्ये येतात तर ऑफिसमध्ये आल्यानंतर आता सायली ही अर्जुनची बायको झाल्यामुळे सायली आता अर्जुनसोबत जवळ येण्याचा प्रयत्न करत असते पण अर्जुन हा सायलीला अजूनही दूरच ठेवण्याचा प्रयत्न करत असतो पण सोजवळ मनाची सायली आता अर्जुनने आपल्यासाठी घरच्यांच्या सर्वांना तोंड देत आपली बाजू घेतली त्याचे सायलीला आश्चर्य वाटत असते आणि सायली आता हळूहळू अर्जुनच्या प्रेमात पडवू लागते त्यानंतर आता अर्जुनला कॉफी आवडते म्हणून सायली ही ऑफिसमधूनच अर्जुनला कॉफी करून देते अर्जुन म्हणतो की गडबड घोटाळा तू जर कॉफी करण्यामध्ये काही घोटाळा केला मागच्यासारखा तर मी ऐकून घेणार नाही सायली म्हणते की अहो अर्जुन सर आता मी तुमची बायको झाली आहे तेव्हा आता तुम्हाला काय लागतं तुमच्या काय सवयी आहेत या सर्व मला माहीत करून घ्यायला हव्यात त्यासाठी आता सायली अर्जुनला ऑफिसमध्ये कॉफी करू लागते तेव्हा सायली म्हणते की सर तुम्हाला शुगर किती लागते तेव्हा अर्जुन म्हणतो की मी विदाऊट शुगर कॉफी घेतो तेव्हा सायली म्हणते बागा बरं मला लगेच तुमची एक गोष्ट माहीत झाली आणि आता ती मला कायम सांगायची गरज नाही तेव्हा सायली ही, ते ही प्रेमाने अर्जुनसाठी कॉफी बनवते आणि अर्जुनला कॉफी देते तेव्हा सायलीच्या हाताची ती कॉफीची चव बघून अर्जुनसुद्धा खूप खुश झालेला असतो आणि एवढी सुंदर कॉफी बनवल्याचे बघून अर्जुन हा सायलीकडे बघतच राहतो तेव्हा सायली हसत म्हणते काय झाले सर तर अर्जुन म्हणतो की गडबड घोटाळा आज तू पहिल्यांदे खूप चांगले काम केले आहे तेव्हा सायलीसुद्धा खूप खुश झालेली असते आणि आता सायली प्रेमाने अर्जुनच्या खूप जवळ आलेली असते तेवढ्या चैतन्य आतमधून तिथे येतो तेव्हा सायली आणि अर्जुन दोघेही एकमेकांसोबत एकमेकांच्या जवळ असल्याचे चैतन्य बघतो आणि आता अर्जुन हा मस्तपैकी कॉफी पीत आहे तर सायली अर्जुनला एकदम खेटून उभी असल्याचे आता चैतन्याच्या लक्षात येते आणि अखेर सायलीने अर्जुन चे मन जिंकले असल्याचे आता चैतन्यला समजते आणि चैतन्यला खूप आनंद झालेला असतो त्याचबरोबर लगेचच चैतन्य बाहेर येऊन पूर्णाईला फोन करतो आणि पूर्णाईला सर्व हकीकत सांगतो ते ऐकून पूर्णाईला मोठा धक्का बसतो आणि पूर्णाई विचार करते की अर्जुन हा कुणाचेच कधीच ऐकत नाही आणि या पोरीने अशी अर्जुनवरती कोणती जादू केली लग्नानंतर चारच दिवसात ती अर्जुनच्या एवढ्या जवळ आली नाही नाही हे शक्य नाही आणि आता आपल्याला काहीतरी करावयासच पाहिजे असे आता पूर्णाई विचार करते तेव्हा कल्पना आजीला म्हणते की काय झालं आजी एवढ्या का तुम्ही तुमचा चेहरा गंभीर बनवला तेव्हा आजी कल्पनाला म्हणते की अगं त्या पोरीने चार दिवस नाही लग्न करून घरात आली तर तिने ऑफिसमध्ये अर्जुनला एकदमच तिच्या ताब्यात ठेवले ऑफिसमध्ये तिने म्हणे त्या अर्जुनला स्वतःच्या हाताने कॉफी करून दिली ते ऐकून कल्पनाला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो कल्पना म्हणते की या अर्जुनचं आता काही खरं नाही आणि लवकरच हा बायकोच्या ताब्यात गेला आहे आणि त्या सायलीने सुद्धा आपल्या अर्जुनवरती कोणती आणि काय जादू केली तेच कळत नाही तर इकडे आता प्रिया सुद्धा घरी आलेली असते तेव्हा आता प्रियाला सुद्धा सायलीने स्वतःच्या हाताने ऑफिसमध्ये अर्जुनला कॉपी करून दिल्याचे समजताच याच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि प्रिया पूर्णा आजीला म्हणते की बघितलं का पूर्ण आजी या अर्जुनने माझे आयुष्य धुळीला मिळवले आहे आणि त्या सायलीने माझा खूप मोठा कोणत्या तरी जन्माचा बदलाच घेतला आहे कोणत्या जन्मीचे मी पाप केले होते आणि माझ्या आयुष्याची अशी राख रांगोळी झाली असे म्हणत दन दन पाय आपटत प्रिया तेथून निघून गेलेली असते तर इकडे पूर्ण आजी आणि कल्पनालासुद्धा मोठा धक्का बसलेला असतो तर आता सायलीच्या एकाच गोष्टीमुळे अर्जुनवरचे प्रेम सायलीचे समोर आलेले आहे आणि अर्जुनलासुद्धा आता सायलीची कॉफी आवडून अर्जुनसुद्धा आता प्रेमाने सायलीकडे बघत असतो तर आता अर्जुन हा सायलीचे प्रेम कसे स्वीकार करतो तर सायली ही प्रेमाने अर्जुनला कसे आपले बनवते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा